हे शास्त्र वचन आहे. मग तुम्ही पितृवत देवो भव म्हणून केला नमस्कार. तुमच्या पत्रामुळे मला नोकरी नाही का लागली मामलेदार कचेरी. ती तुझ्या पात्रतेमुळे लागली. तर आता ट्रान्सफरवर आलो. इथं हो मी परमनंट झालो ना. 6 वर्षात क्लार्कचा परमनंट क्लार्क झालो. ॲम्बिशन पुरी झाली. लाईफमध्ये ॲम्बिशन पाहिजे. नोकरी लागली त्यावेळी म्हणालो होतो मनात इथे नोकरी करेन पण एक दिवशी परमनंट होईल. तेव्हाच बाळू आपटे हे नाव सांगितलं. आता हेड क्लार्क व्हायचं दुसरी ॲम्बिशन तीही पुरी होती. पण या निमित्तानं गावात बदलून आलो ते काय थोडं झालं. म्हणजे तिकडचा खर्च वाचला खानावळीचा. तेवढीच आप्पांना मदत होते या उतारवयात. हा पेढा शंकराला व्हायलाच ना. पावला मला ताईला दे. होय तिलाही देतोय. भरपूर आहेत. 1.5 किलो आणले. आज नाही खर्च करायचा तर करायचा किंवा घे ग ताई. मला दिलास आणि भाऊला. त्याला विसरेन असं तुला वाटलं काय. कुठे आहे तो. इथंच असतो. होय 6 वर्षात भेटला नाही. कसा आहे त्याच. बरा आहे ना. त्याला नाही टाकलं कुठे चिटकून. त्याला नाही कुठे टाकलं चिटकून. पगार आला तर उपयोगी होतात पैसे. कळाले काय. याच वयात तरुणांनी मिळवायचं व वृद्धांनी बसून खायचं. मॅट्रिक झाला असेल.